एमसीएचे दिवंगत माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या अस्थींचं विसर्जन आज नाशिकमध्ये करण्यात आलं. अस्थिविसर्जन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हजर होते. वास्तविक फडणवीस आणि अमोल काळे यांची अतिशय घट्ट मैत्री होती. दोघांमध्ये 7 वर्षांचं अंतर होतं. फडणवीस वयानं मोठे, मात्र बालपणीच दोघांची मैत्री झाली आणि नंतर ती अधिकाधिक घट्ट होत गेली. तरुणपणी दोघांची क्षेत्र वेगळी. फडणवीस राजकारणात आले तर अमोल काळे व्यवसायाकडे वळले. मात्र तरीही मैत्रीवर परिणाम झाला नाही. दोघांच्या मैत्रीमुळे त्यांच्या कुटुंबामध्ये देखील जिव्हाळ्याचे संबंध होते. मात्र लाडक्या मित्राच्या जाण्यानं फडणवीसांचं मोठं वैयक्तिक नुकसान झालं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.